माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी आज काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपा सोडून काँग्रेसमध्ये जाताना सुद्धा त्यांनी भाजप नेत्यांचे कौतुक केले. पक्ष सोडताना सहसा नेते हे पक्ष आणि नेत्यांवर टीका करतात, पण खदगावकर यांनी मात्र पक्ष आणि नेत्यांचे कौतुक केले. भाजपात देखील मला चांगला मान सन्मान मिळाला. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांनी मला चांगली वागणूक दिली. आता अशोक चव्हाण यांना बळ देण्यासाठी आपण घरवापसी करत असल्याचे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर म्हणाले. शनिवारी देगलूर मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे राज्य प्रभारी एच के पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. मी भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर नागेंद्र पाटलानं त्या पक्षाने मला चांगली ट्रीटमेंट दिली, मान सन्मान दिला, मला उपाध्यक्ष दिलं. मग ते आमचे रावसाहेब दानवे असतील की आमचे देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी मला मान सन्मान दिला हे मला तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे. पण मी जसं म्हणलं की अशोकरावच्या नेतृत्वाला आवश्यक आहे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून आपण घरवापसी केली, हे मला अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे.